हॅलो फ्रेंड्स, आज आपण अंड आणि मॅगी यापासून अगदी 10 मिनिटांमध्ये बनेल अशी सोपी आणि त्याचबरोबर पौष्टिक अशी ब्रेकफास्ट रेसिपी बनवणार आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे आपण एक मॅगीचं पॅकेट घेतलेलं आहे, तर हे जे पॅकेट आहे ते छोट्या साईजचं आहे। हे अगदी 10 ते 12 रुपयाला मिळतं आणि हे कुठल्याही शॉपमध्ये इझिली अवेलेबल होतं। तर इथे आपण एका पातेल्यामध्ये 1.5 ग्लास पाणी गरम करून घेतलेलं आहे आणि गरम केलेल्या पाण्यामध्ये आपल्याला हे जे नूडल्स किंवा मॅगी आहे ती सोडून घ्यायची आहे। तर पाण्यामध्ये ही मॅगी बुडेल इतकं पाणी आपल्याला घ्यायचं आहे। यानंतर आता पाण्याला उकळी आली आहे, मॅगी सोबत जो मसाला येतो तो मसाल्याचं जे पॅकेट आहे ते पूर्ण आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे। आता आपण मॅगी आणि मसाला व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। तर ही जी मॅगी आहे ती साधारणतः आपल्याला 5 ते 6 मिनिटांसाठी शिजवून घ्यायची आहे। तर जवळपास यातलं जे पाणी आहे ते पूर्ण आटेल इथपर्यंत आपण ही मॅगी शिजवून घेणार आहे। तर तुम्ही बघू शकता आपल्या मॅगी मधलं जे पाणी होतं त्याची क्वांटिटी कमी झालेली आहे आणि आपली जे नूडल्स आहे ते व्यवस्थित असे शिजलेले आहेत। तर यातलं जे पाणी आहे ते पूर्णपणे आटलेलं आहे आणि आपली मॅगी रेडी झालेली आहे। तर आता आपण ही एका भांड्यामध्ये ट्रान्सफर करून ती साधारणतः 10 मिनिटांसाठी थंड करून घेणार आहे। तर मॅगी थंड झालेली आहे, यानंतर यामध्ये आपल्याला 2 अंडी फोडून घालायचे आहेत। जर तुम्हाला अंड्याचा फ्लेवर जास्त आवडत असेल तर तुम्ही यामध्ये 2 ऐवजी 3 देखील अंडी घालू शकता, परंतु इथे मी 2 अंड्यांचा वापर केलेला आहे। यानंतर यामध्ये आपल्याला 1/2 चमचा मीठ घालून घ्यायचं आहे, त्याचबरोबर 1/2 चमचा लाल मिर्च पावडर घालणार आहे। तुम्ही लाल मिर्च पावडर ऐवजी हिरव्या मिरचीचे काप देखील घालू शकता। आणि यामध्ये आपल्याला भाज्या घालून घ्यायच्या आहेत, तर इथे मी 2 ते 3 चमचे बारीक चिरून घेतलेलं गाजर, त्याचबरोबर शिमला मिरची आणि कांदा घेतलेला आहे। भाज्यांचं जे प्रमाण आहे ते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त देखील करू शकता। तर हे जे मिश्रण आहे किंवा बॅटर आहे ते आपल्याला व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचंय। तुम्ही बघू शकता आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे, अगदी कलरफुल असं बॅटर दिसत आहे आपलं। इथे आपण एक तवा गरम करून घेतलेला आहे, यावरती 1/2 चमचा तेल घालून घ्यायचंय। तेल पूर्ण तव्यामध्ये पसरवून घ्यायचंय आपल्याला। तवा आपल्याला जास्त देखील गरम करायचा नाहीये किंवा आपल्या गॅसची जी फ्लेम आहे ती आपल्याला हाय ठेवायची नाहीये, मीडियम ठेवायची आहे। तर आपण बनवून घेतलेलं जे बॅटर आहे ते आपल्याला पळीच्या साह्याने अशा प्रकारे तव्यावरती घालून घ्यायचंय। तर व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीने दाखवलं आहे सेम तशाच पद्धतीने आपल्याला हे बॅटर तव्यावरती घालून घ्यायचंय। तुम्ही बघू शकता यामध्ये गाजर, त्याचबरोबर शिमला मिरची, कांदा घातल्यामुळे याचं जे कलर कॉम्बिनेशन आहे ते अगदी अप्रतिम असं दिसतंय। तर यामध्ये आपण तेल घातल्यामुळे याच्या ज्या कडा आहेत ते लवकर सुटतात। तर आता आपल्याला याची जी बाजू आहे ती पलटी करून घ्यायची आहे। तर चमचा आणि उलथानं या दोन्हीच्या सहाय्याने आपण हे जे याची जी बाजू आहे ती पलटी करून घेणार आहे। तर तुम्ही बघू शकता आपण दोन्ही, आपण याला मॅगी ऑमलेट असं देखील म्हणू शकतो। तर हे या दोघांचीही जी साईड आहे ती आपण पलटी करून घेतलेली आहे। तर इथे आपलं हे जे मॅगी ऑमलेट आहे ते तयार झालेलं आहे। तुम्ही बघू शकता याला अगदी सुरेख असा रंग आलेला आहे किंवा हलकसा ब्राऊन असा रंग आलेला आहे। तर ही अगदी झटपट होणारी रेसिपी आहे, त्याचबरोबर मुलांना आवडेल अशी देखील रेसिपी आहे। तर आता आपण ही जी मॅगी ऑमलेट आहे ते एका प्लेट मध्ये सर्व करून घेणार आहोत। तर इथे आपला हा जो मॅगी ऑमलेटचा ब्रेकफास्ट आहे तो तयार झालेला आहे, अगदी झटपट आणि त्याचबरोबर खूप पौष्टिक अशी रेसिपी आहे। कारण यामध्ये आपण अंड्याबरोबर आणखी भाज्या देखील वापरलेल्या आहेत, खूप हेल्दी अशी रेसिपी आहे। रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा। आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।